Marina. Nilu, what kind of a joke was this? It was not a joke. It was a punishment for you. सज्जन येतोय सज्जन, तू बघा पळा पळा तुम्ही. माझं ठरवून झालंय, आता तुम्ही ठरवा. प्रत्येक वेळी मुद्द्याचं सोडून काय बोलतेस तू? हा, मी काय ठरवायचंय, तुला काय ठरवायचंय, मी काय करायचंय काय नक्की सांग ना. मला सांगा, आपल्या समोर आता कोणता मोठा प्रश्न आहे? आपल्याला आता मुलांना शाळेत पाठवायचंय. नाही, तो भी आहेच, पण मला असं, आपली जी काही जमीन आपण हडप केली आहे ना, त्या जमिनीवर आता घर कसं बांधायचं ह्याचा विचार करायचा. फालतू सगळे प्रश्न तुमच्याच मनात येऊ शकतात. माझ्या मनात फक्त एकच ध्यास आहे, वाडा आणि त्या वाड्याचा वारसदार. आपण घर बांधायचा विचार नाही करायचा, आता आपण त्या वाड्यात राहायला जायचं. आपण वाड्यावर का एवढा झटका बसाय? काय झालं? अगं, पण त्या वाड्यावर तुला कसं मिळेल? मी नाही येणार आहे वाड्यावर, तुम्ही जायचंय वाड्यावर. तू काय बोलतेस, तुला कळते का मी वाड्यावर जाणं कसं शक्य आहे? का शक्य नाही? याच्या अधुगर वाड्यावरच राहत होता ना. त्या वाड्यावर मी पाऊल सुद्धा ठेवणार नाहीये, कोण जाऊन तिथे अपमान करेल? शत्रूच्याच गोट्यात शिरून शत्रूलाच बेजार करायचा इतिहास ऐकलाय का कोणाच्या तरी तोंडातून? तुझा इतिहास ठेव तुझ्याजवळ, त्या वाड्यावर मी पाऊल सुद्धा ठेवणार नाहीये. राम राम ठोकलाय मी, तरी सुद्धा त्यांच्या समोर मान खाली घालून उभा राहू आणि त्यांना सांगू मला वाड्यात परत घ्या म्हणून अशी याचना करू? तुझ्यामुळे तर मी वाडा सोडलाय ना, आणि तूच मला पुन्हा वाड्यावर जा म्हणून सांगतेस? अगं, तुझं डोकं आहे काय? अहो, ऐकून तरी घ्या माझं. आई, ऐकायचं नाहीये मला. त्या वाड्यावर जाणं म्हणजे व्यंकटेश खोताचा अपमान आहे, आणि तो मला करून घ्यायचा नाही, कळलं तुला? यंदा जरी आंबो कमी असलो तर माणसांचा अजूनही दर बरं मिळलो. बरी माणसं की नाही रडत असतले तुमच्या लक्षात आहे, काळजी सुद्धा कमी आहे, पण माणसांचा दर कमी नाही असा. अगं चित्रा, काय झालं? तो सज्जन आहे ना सज्जन, माझ्या मागे लागलाय. पण एक आपडे अहो, तिने का आली मैत्रीण निलोफर ऑरेंजची, तिने घातले ते कपडे आणि तो सज्जन आहे ना निलोफर समजून माझ्या मागे लागलाय. असं काय? थांब, त्याची आता गंमतच करतो. तू झोप मा, झोप मागे. नमस्कार. नमस्कार. काय रे बाबा? काका, मुलगी दिसली कोणी इथे? अशी टोपी घातलेली मुलगी, असं एवढा फ्रॉक घातलेली. हा, असा कोणतरी गेला ना तिकडे? तिकडे गेली काय? हो, आवडते मला ती. खरा? हो, पण काय फायदा, आता ती परत भेटणार नाही, परत शोधाशोध. खरंच प्रेम आहे तुझं तिच्यावर? हो हो काका. सांगा ना कठे कधी कुठे कशी भेटेल मला ती. डोळे झाक आणि असाच पाच पावलं पुढे चालत जा, तुला ती भेटेल. हा, पाच पावलं भेटेल. उगीचच धावलं एवढा. आत्ता आत्ता करतो. टोळी मिटले. एक, दोन, तीन, चार, पाच. कपडे कधी बदलले? मिशी कधी फुटली? अहो काय काका? अरे तिकडे बघ. मॅडम इकडे आहेत. परी परी हे एक परी, हॉरेन्से आके देऊळवाडी मे गिरी. इलो इलो.
मॅडम, आय एम अ सज्जन. प्लीज कॅप बाजूला करता का? नाही म्हणतात का? ठीक आहे, मी परत येत. प्लीज यू कॅन कॅप बाजूला करता का? नाही म्हणतात. मॅडम प्लीज जरा मला काका जरा तुम्ही सांगा ना. फसवलं फसवलं चित्रा, तू आहेस काय? तू भेट म्हणलं तुला दाखवतो माझी मस्करी करता का? आणि तुम्ही तिघ पण भेटाच मला, माझी मस्करी करता का? हे काय वय का तुमचं माझ्याशी अशी मस्करी करण्याच? माझ्यावर असते काय? बघून घेईन तुला. नाही जरा संयमाने वागायला हवं. माझ्या डार्लिंगचं, माझ्या दिलरुबाचं नाव काढून घ्यायचं असेल तर जरा संयमाने वागायला हवं. सज्जन, संयम संयम महत्वाचा. चित्र आली तिला असं घोरात घ्यायला हवं. तिला असं बरोबर गोड बोलून काम करून घ्यावं लागेल. चित्रा, चित्राचं ना इकडे होळात होळात. चित्रा इकडे ये प्लीज. इकडे येऊन बस ना, थोडस बोलायचंय मला. माफी मागायची. आता कस आली आली होळात आली. चित्रा बस ना. माफी मागायची होती मला तुझी. मगाशी मी फारच वाईट पद्धतीने बोललो तुझ्याशी. अद्वा तद्वा असं बोलू नये माणसाने, पण खरं सांगू का, मी त्या काकांची गंमत करत होतो. त्या फिरंगीबद्दल तसं काही नाहीये, तसं काही अजिबात नाहीये. मला सांग, त्या फिरंगीचे कपडे घालून तू का फिरतेस? कोणाचे? त्या सुंदर परीचे. फिरंगीचे फिरंगीचे सुंदर परी. असं काही नाहीये. तिने झट्टा नाही घातले मला. तुला काय प्रॉब्लेम? वा वा, इंग्रजी पण बोलायला शिकलीस तिच्या बरोबर. छान छान छान. चित्रा मला एक सांग, तुझ्या त्या फिरंगी मैत्रिणीच नाव काय बरं? सारखं सारखं फिरंगी फिरंगी काय म्हणतो? नीलू माझी मैत्रीण आहे. नीलू चांगलं नाव आहे, चांगलं नाव आहे. नीलू, नीलपरी, नीळकंठ. नीळकंठ कसं होईल? नीळकंठ काय चाललंय? नीलू, नीलपरी, उद्या तुला नीलगाय म्हणशील. नीलगाय चांगला चांगला होता विनोद. पण तुला खरं माहितीये का चित्र, नावात काहीच नाहीये असं शेक्सपियरने म्हटलंय. हा जाऊ दे, तुला नाही कळणार. तू एक काम कर, हे 50 रुपये घे. 50 रुपये. तुला जिलेबी आवडते ना, जिलेबी घे आणि खा. पण कशा कशा? इंग्रजी बोलता यायला लागलं ना की असं बक्षीस द्यायचं असतो. येते ना मला इंग्रजी? आय माय येस, आय माय येस, येस. नीलू, नीलू माझी राणी, नीलू, नीलपरी, नीळकंठ, नीळकंठ.